प्रश्न पहिला, नरेंद्र मोदी यांचा जन्म कधी झाला? 15 ऑगस्ट 1947, 26 जानेवारी 1953, 17 सप्टेंबर 1950, 2 ऑक्टोबर 1947. उत्तर आहे 17 सप्टेंबर 1950. प्रश्न दुसरा, नरेंद्र मोदी यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला? महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश. उत्तर आहे गुजरात. प्रश्न तिसरा, नरेंद्र मोदी यांनी कोणत्या वर्षी पंतप्रधान पदाची शपथ घेतली? 2010, 2020, 2019, 2014. उत्तर आहे 2014. प्रश्न चौथा, नरेंद्र मोदी यांचे वडिलांचे नाव काय आहे? दामोदरदास मोदी, मोहनलाल मोदी, गोकुळदास मोदी, मनोहरलाल मोदी. उत्तर आहे दामोदरदास मोदी. प्रश्न पाचवा, नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री किती वेळा झाले होते? 2, 6, 4, 3. उत्तर आहे 4. प्रश्न क्रमांक 6, नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून कोणता महत्त्वाचा निर्णय घेतला? वस्तू आणि सेवा कर, नोटबंदी, सर्जिकल स्ट्राईक, सर्व पर्याय योग्य आहे. उत्तर आहे सर्व पर्याय योग्य आहे. प्रश्न क्रमांक 7, नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान कार्यकाळात कोणते नवीन राज्य तयार झाले? झारखंड, तेलंगणा, छत्तीसगड, उत्तराखंड. उत्तर आहे तेलंगणा. प्रश्न क्रमांक 8, नरेंद्र मोदी यांची पहिली पंतप्रधान कार्यकाळाची सुरुवात कधी झाली? 5 जून 2014, 15 ऑगस्ट 2015, 30 जानेवारी 2016, 26 मे 2014. उत्तर आहे 26 मे 2014. प्रश्न क्रमांक 9, नरेंद्र मोदी यांनी कोणत्या संस्थेतून आपले शिक्षण पूर्ण केले? गुजरात विद्यापीठ, दिल्ली विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, पटना विद्यापीठ. उत्तर आहे गुजरात विद्यापीठ. प्रश्न क्रमांक 10, नरेंद्र मोदी यांनी कोणत्या पक्षातून राजकारणात प्रवेश केला? समाजवादी पक्ष, काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस. उत्तर आहे भाजप. प्रश्न क्रमांक 11, नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान बनण्यापूर्वी कोणत्या राज्याची सेवा केली होती? उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात. उत्तर आहे गुजरात. प्रश्न क्रमांक 12, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोणता महत्त्वाचा सरकारी अभियान सुरू करण्यात आले? स्वच्छ भारत अभियान, मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, सर्व पर्याय योग्य आहे. उत्तर आहे सर्व पर्याय योग्य आहे. प्रश्न क्रमांक 13, नरेंद्र मोदी यांनी कोणत्या देशात पहिली पंतप्रधान भेट दिली होती? जपान, फ्रान्स, भूटान, ब्रिटन. उत्तर आहे भूतान. प्रश्न क्रमांक 14, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताने कोणत्या संकटाचा सामना केला? आर्थिक मंदी, बँकिंग संकट, औद्योगिक संकट, कोविड-19 महामारी. उत्तर आहे कोविड-19 महामारी. प्रश्न क्रमांक 15, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोणती योजना महिलांसाठी सुरू झाली? उज्ज्वला योजना, बेटी बचाओ बेटी पढाओ, जनधन योजना, सर्व पर्याय योग्य. उत्तर आहे सर्व पर्याय योग्य आहे. प्रश्न क्रमांक 16, नरेंद्र मोदी यांच्या पत्नीचे नाव काय आहे? जसोदाबेन मोदी, सुनीता मोदी, सुषमा मोदी, रेखा मोदी. उत्तर आहे जसोदाबेन मोदी. प्रश्न क्रमांक 17, नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या बालपणी कोणता व्यवसाय केला होता? शेती, छोटे उद्योग, चहा विक्रेते, शिक्षण. उत्तर आहे चहा विक्रेते. प्रश्न क्रमांक 18, नरेंद्र मोदी यांनी कोणत्या संघटनेतून त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात केली होती? राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, समाजवादी पक्ष.
उत्तर आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. प्रश्न क्रमांक 19, मोदी यांच्या सरकारने कोणत्या प्रमुख तंत्रज्ञान कार्यक्रमाची सुरुवात केली? चंद्रयान मिशन, डिजिटल इंडिया, जनधन योजना, इस्रो कार्यक्रम. उत्तर आहे डिजिटल इंडिया. प्रश्न क्रमांक 20, नरेंद्र मोदी यांचे मध्यम शालेय शिक्षण कुठे झाले? दिल्ली, वडनगर, गांधीनगर, सुरत. उत्तर आहे वडनगर. प्रश्न क्रमांक 21, मोदी यांचे राजकारणातील पहिलं मोठं पाऊल कोणतं होतं? लोकसभा निवडणूक, पंतप्रधानपद, मुख्यमंत्रीपद, भाजपच्या राष्ट्रीय संघटने सचिवपद. उत्तर आहे भाजपच्या राष्ट्रीय संघटनेत सचिवपद. प्रश्न क्रमांक 22, नरेंद्र मोदी यांची लोकप्रिय निवडणूक मोहीम कोणती होती? सबका साथ सबका विकास, आपकी बार मोदी सरकार, स्वच्छ भारत अभियान, मेक इन इंडिया. उत्तर आहे आपकी बार मोदी सरकार. प्रश्न क्रमांक 23, नरेंद्र मोदी यांनी कोणत्या महत्त्वाच्या जागतिक परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते? संयुक्त राष्ट्रसंघ, G20, ब्रिक्स, सर्व पर्याय योग्य आहे. उत्तर आहे सर्व पर्याय योग्य आहे. प्रश्न क्रमांक 24, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने कोणत्या क्षेत्रात विक्रमी प्रगती केली? ऊर्जा उत्पादनात, स्वच्छता, रेल्वे विस्तारमध्ये, सर्व पर्याय योग्य आहे. उत्तर आहे सर्व पर्याय योग्य आहे. प्रश्न क्रमांक 25, मोदी यांना कोणता मोठा पुरस्कार मिळाला आहे? नोबेल पुरस्कार, चॅम्पियन्स ऑफ अर्थ, गांधी शांती पुरस्कार, व्हॅटिकन पुरस्कार. उत्तर आहे चॅम्पियन्स ऑफ अर्थ. प्रश्न क्रमांक 26, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोणती योजना लहान व्यवसायांसाठी सुरू झाली? स्टार्टअप इंडिया, मुद्रा योजना, मेक इन इंडिया, सर्व पर्याय योग्य आहे. उत्तर आहे सर्व पर्याय योग्य आहे. प्रश्न क्रमांक 27, नरेंद्र मोदी यांच्या सरकारने कोणती योजना ग्रामीण विकासासाठी सुरू केली? ग्रामीण योजना, कृषी योजना, प्रधानमंत्री आवास, सर्व पर्याय योग्य आहे. उत्तर आहे सर्व पर्याय योग्य आहे. प्रश्न क्रमांक 28, मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोणत्या जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात मोठा करार झाला? गुगल, ॲपल, फेसबुक, सर्व पर्याय योग्य आहे. उत्तर आहे सर्व पर्याय योग्य आहे. प्रश्न क्रमांक 29, मोदी यांना 2014 कोणत्या पक्षाने लोकसभा निवडणुकीत विजय मिळवून दिला? काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, समाजवादी पक्ष, शिवसेना. उत्तर आहे भारतीय जनता पक्ष. प्रश्न क्रमांक 30, मोदी यांच्या 2019 पंतप्रधान म्हणून शपथविधी कोणत्या दिवशी झाला? 15 ऑगस्ट, 30 मे, 26 जानेवारी, 15 जून. उत्तर आहे 30 मे. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी फॉलो मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा.